कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद लोयोला दिव्यवाणी व ऑल पास्टर फेलोशिप श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर तालुक्यातील सर्व ख्रिश्चन धर्मगुरूंचा त्यांच्या सामाजिक योगदानासाठी हृदय सत्कार आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी अध्यक्ष माननीय आमदार लहुजी कानडे तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगर अध्यक्ष अंजुमबाई शेख हे होते। सुरुवातीला पास्टर सतीश अल्लाट यांनी प्रार्थना केली। प्रास्ताविक परिषदेचे विश्वस्त अविनाश काळे यांनी केलं। परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी अध्यक्षांची ओळख करून दिली। तसेच आमदार साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा थोडक्यात व्यक्त केला। तसेच अध्यक्षपदाची सूचना जिल्हा संघटक अजित कुमार सुडके यांनी केली, तर त्यास अनुमोदन विलासभाऊ पठारे यांनी दिलं। आमदार लहुजी कानडे आणि प्रमुख पाहुणे अंजुमबाई शेख यांच्या हस्ते सर्व धर्मगुरूंना सन्मानित करण्यात आलं। तर यामध्ये प्रथमतः ज्येष्ठ 10 धर्मगुरूंना समाजभूषण पुरस्कार व 60 धर्मगुरूंना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं। या प्रसंगी परिषदेचे कार्यकर्ते श्रीरामपूर तालुक्यातील धर्मगुरू धर्मभगिनी व समाज बांधव उपस्थित होते। लोयोला दिव्यवाणीचे व्यवस्थापक फादर अनिल चक्रनारायण यांनी धर्म सर्वसमावेशक असावा असं प्रतिपादन केलं। तर या कार्यक्रमाची सांगता प्रीती भोजनाने झाली। या कार्यक्रमास माजी नगरसेवक अशोक कानडे, उंबरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक भोसले, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानासाहेब रेवाळे, दत्तनगरचे रवी अण्णा गायकवाड, आदिवासी एकलव्य संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय शिवाजीराव गांगुर्डे, उपसेक्रेटरी पास्टर प्रवीण गायकवाड, खजिनदार पास्टर शैलेश अमोलिक, उपखजिनदार पास्टर दीपक शेळके, पास्टर अण्णासाहेब अमोलिक, पास्टर सतीश अल्लाट, पास्टर सुभाष खरात, याकोब वडावे यांची उपस्थिती लाभली। तर कार्यक्रमासाठी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांचं मार्गदर्शन लाभलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परिषदेचे प्रसिद्ध प्रमुख भाऊसाहेब तोरणे यांनी केलं। कार्यक्रम यशस्वीरित्या संतोष दिवे, सुनील बोरगे, नितीन जाधव, संतोष गायकवाड, सुनील संसारे, सुंदर ससाने, संदीप हिवाळे यांचे सहकार्य लाभले। या प्रसंगी राजू साळवे, जेम्स पंडित, अजय लोंढे, पास्टर विजय सरोदे, प्रमोद शिंदे, संजय साळवे हे देखील यावेळी उपस्थित होते। मी सर्वप्रथम आयोजकांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं। मी या कार्यक्रमाचा एक हिस्सा म्हणून आम्हाला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता आलं, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो। खरोखर म्हणजे खूप मोठा कार्यक्रम आहे असं मी मानतो। कारण धर्मगुरूंचा सत्कार करणे म्हणजे हा खूप मोठा कार्यक्रम आहे असं मी म्हणतो। जो धर्मगुरू जो आपल्याला धर्माचा सत्तेचा मार्ग दाखवतो त्याचा सत्कार सगळ्यात अगोदर व्हायला पाहिजे। परमेश्वराचा रास्ता दाखवणारा तो एकमेव आहे, तो धर्मगुरु असतो। माणूस हा भटकलेला असतो, विखरलेला असतो आणि अशा परिस्थितीत त्याला सत्तेचा मार्ग दाखवणारा एकमेव असतो, तो धर्मगुरु असतो। अशा परिस्थितीत आपण धर्मगुरूंचा आधार घेतो, त्यांच्या मागे जातो आणि तो धर्मगुरू ते धर्मगुरू आपल्याला ईश्वराचा सत्याचा रास्ता दाखवतात। धर्मगुरू हे कुठलाही आपल्याला दुनियेचा रास्ता दाखवतात असं नाही, ते परमेश्वराचा रास्ता दाखवतात। हा देश कसा वाटचाल करेल तो मार्ग होता हजारो वर्ष कालकाल पर्यंत या देशामध्ये सर्वांच्यासाठी समानता नव्हती, सर्व माणसं समान आहेत हे इथं कधी कोणाला सांगितलंच नाही। उलट ज्याने त्याने आपापल्या पायरीनं वागलं पाहिजे, पायरीनं राहिलं पाहिजे याच्यावर अनेकांनी लिहिलं। या जगामध्ये पहिली ती माणसं आहेत का ज्यांनी प्रत्येक चराचरामध्ये देव पाहिला, ते सर्व धर्मगुरू आहेत, धर्मसंस्थापक आहेत। दुर्दैवाने आपण त्यांच्या विचारांनाही आपल्या सोयीनं वापरण्याचा
तर कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रकांत त्रिभुवन यांनी आभार व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, कॉमन न्यूज, मराठी, श्रीरामपूर.